राज्य शासनाने 7 ऑगस्ट 2017 रोजी एका परिपत्रकाद्वारे शहरातील ज्या लोकांनी बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केलं आहे ते नियमित करण्याचं सांगितलं होतं, परंतु मनपाच्या उदासीनतेमुळे केवळ 35 लोकांनीच सदर योजनांचा लाभ घेतला असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉक्टर निपुण विनायक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहर हे काळाच्या ओघात झपाट्यात वाढत गेले, त्याचबरोबरीनं शहरात अनेक अनधिकृत इमारती देखील उभ्या राहिल्यात. अशा इमारतींना काही अटी आणि शर्तींच्या आधारे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने एका परिपत्रकाद्वारे महानगरपालिकेला कळवलं होतं, परंतु तब्बल 1 वर्षामध्ये महानगरपालिका फक्त 35 लोकांनाच याचा फायदा देऊ शकली आहे. याचं कारण सांगताना मनपायुक्त डॉक्टर निपुण विनायक यांनी स्वतः जनतेपर्यंत माहिती व्यवस्थित न पोहोचवण्याचं कारण दिले. सदरील योजनेची मुदत 30 तारखेपर्यंत होती, परंतु आयुक्तांनी ती आता 3 महिने वाढवून दिली आहे. वास्तविक पाहता औरंगाबाद शहरात जुनं शहर, सिडको वसाहत आणि गुंठेवारी वसाहत अशा 3 प्रकारच्या वसाहती येतात, परंतु शासनाच्या वतीनं याचा अभ्यास न करता या वसाहतीतील नागरिकांकडून अपेक्षा करत असल्याचं दिसून आलं. प्रशासनाला सदरच्या बाबतीत प्रश्न विचारले असता ते उत्तर देऊ शकले नाही. सिडकोची वसाहत ही सिडकोने विकसित केलेली वसाहत असून ती पूर्णपणे अधिकृत वसाहत म्हणून ओळखली जाते, तर गुंठेवारीमधील काही भाग अनधिकृत आहे. परंतु मनपातील उदासीनतेने त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नसल्याने शहरात रस्ते, लाईट, पाणी, नाले आदी समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या इमारतीत त्वरित बांधकाम परवानगी घेऊन नियमित करून घेण्याचं आवाहन त्यावेळी डॉक्टर विनायक निपुण यांनी केलं आहे. ऑक्टोबर 2017 एक कंपाउंडिंगबद्दल शासनाचे धोरण प्राप्त झाले होते, त्या अनुषंगाने काही विशिष्ट ठिकाणाच्या इमारती सोडल्या तर इतर ठिकाणच्या ज्या इमारती आहेत ते 2015 पूर्वीच्या त्यांना रेग्युलराइज करण्याबाबतचा तो GR होता आणि त्याला 6 महिन्याची मुदत देण्यात आली होती, जानेवारीपासून ते जूनपर्यंत. कदाचित ती माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोच झालेली नाही, किंबहुना महापालिकेतर्फे तेवढीशी तयारी त्यासाठी झाली नसावी, पण त्याच्यात आपल्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. आज परत सर्व शहरातले जे आर्किटेक्ट्स आहे, कन्सल्टिंग इंजिनियर्स आहेत, त्यांना ती माहिती देण्यात आली आहेत. सदरची एका प्रकारची त्याला अभययोजना म्हणता येईल, कंपाऊंडिंग म्हणजे त्याचे कमाल नॉर्म्स आहेत, म्हणजे समास किंवा रस्ता रुंदी इत्यादी बाबतीत त्या कमाल मर्यादेचे अधीन राहून आपल्याला बिल्डिंग्स जे काही 2015 पूर्वीची आहे ती रेग्युलराइज करता येईल, आणि त्यासाठी सर्व इंजिनियर्स आर्किटेक्ट्स यांनी पण लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवावी. आता एक प्रेसला सांगून पण ती सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, आणि लोकांना पण अशी रिक्वेस्ट आहेत, असं मला विश्वास आहे की मेजॉरिटी ऑफ दी पीपल लाईक टू बी ऑन दी राईट साईड ऑफ लॉ, की आमचं सगळं नियमाप्रमाणे असावा, बिल्डिंग परमिशन असे किंवा जे काही असो, तर ती एक संधी आहे. आपण परत 3 महिन्यासाठी ते वाढवून देतो आहे, त्या अनुषंगाने आपण आपल्या आर्किटेक्ट इत्यादी जे काही जवळचे आहे त्यांच्याशी संपर्क साधावा, त्यांच्याकडनं ते पूर्ण त्याचे जे काही निकष आहेत ते सगळे समजून घ्यावे. महापालिकेचा पूर्ण त्याला सपोर्ट राहील की आपण कशाप्रकारे शासनाच्या निर्णयाप्रमाणे ते अनधिकृत इमारतीला शक्य तेवढा अधिकृत करू शकू.